चला ज्याप्रमाणे आपण इंग्रजी मध्ये ज्या प्रमाणे आपण इंग्रजी मध्ये किती स्वर बघितले अरे बरोबर बोललेत ना राजा हो इंग्रजी मध्ये पाच बोलले स्वर स्वराला इंग्रजी मध्ये मग काय म्हणतात वावलच असं म्हणलं जाते ऐकत चालचा वावलच असं म्हणलं जाते आणि नंतर व्यंजने किती सांगितले इंग्रजीचे 21 सांगितले ते त्या वावेशला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ऐका आता तसच मराठीचे सुद्धा काही व्यंजने आहेत एकूण या ठिकाणी 36 व्यंजने आहेत आणि स्वर जे आहेत त्या 12 स्वराला वॉवेल्स असं म्हटलं जातं तर या ठिकाणी 12 स्वर तुम्ही या ठिकाणी लिहिले लक्ष ठेवा अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं आ या ठिकाणी 12 स्वर या ठिकाणी या स्वराला इंग्रजी मध्ये त्यांचा काय उच्चार होतो या इंग्रजी त्याचा काय उच्चार होतो तो उच्चार या ठिकाणी मी तुम्हाला काय म्हणून ठेवलंय तुम्हाला अजून लिहून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यंजन जे व्यंजन किती आहेत या ठिकाणी व्यंजन आहेत या ठिकाणी क ख ग ग ङ असे एकूण किती येते 36 व्यंजन आहेत त्यानंतर तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की या अक्षराच्या घालून असं आपण बोलतो याला म्हणजे हे जे काही अक्षर आहेत ही अक्षर पूर्ण अक्षर नाहीयेत हे अक्षर काय आहे पूर्ण अक्षर नाही हे अर्ध अक्षर म्हणतात पूर्ण उच्चार नाही ते लक्षात ठेवा सर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की इंग्रजी मध्ये तुम्हाला सांगत असताना की जसं की स्वराचा उच्चार स्वतंत्र होतो तसा व्यंजनाचा स्वतंत्र उच्चार होत नाही अ हे सुद्धा आहे अम्मा रू रू ये अ आई ऊ ए आई ऊ ऊ ऊ तसे 12 स्वर आहे आणि बाकीचे जे शेवटचे जे दोन आहे अमा हे स्वरादी आहे ठीक आहे रु आणि ळु रु आणि ळु हे दोन जे आहेत हे दोन स्वरादी म्हणजे स्वरांच्या आधी येणारे रु हा ळु हे 12 आहेत आणि हे जे दोन आहेत हे दोन हे स्वरादी आहे ते लक्षात ठेवा काय आहे ते स्वरादी अशा आहेत या ठिकाणी आई ऊ ए आई ऊ आऊ माझ्या तोंडाकडे रुळू म्हणजे हे उच्चार करत असताना हे उच्चार करत असताना तोंडातील जी ओठ किंवा दात याचा स्पर्श न करता उच्चारला जाणारे स्वर हे आहे हे 12 नंतर हे जे आहेत हे दोन स्वरादी आहेत लक्षात येईल सर्वांच्या तर हे छत्तीस जे आहेत व्यंजन आहे क ग ग ग क ख ग ग च च ज ण त्र ट ट ड ल न त त ध ध न प ध ध ल म ग य ण ण च स स ह च य हे तोंडी पाठ पाहिल उद्या आल्यानंतर मी उलटे पण घेणार आहे आणि सुलटे पण घेणार आहे उलटे भी आणि सुलटे भी लक्षात येते सर्वांच्या सर्वांनी लिहून घेतलेले मला असं लिहून घेतलेलं ना पाठ करायचं ओके okay.